नमस्कार शेती गुर्जे चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की आज माहिती संपूर्ण प्रोडक्ट बद्दल जे शनी ग्रुप ॲग्रो इंडस्ट्रीज हे इंडस्ट्री आपली प्लॉट नंबर E17 MIDC 12 मध्ये येते आहे. आणि जर तुम्हाला काही आमच्या वस्तू हवं असतील तर जे ॲग्रिकल्चरसाठी शेतकऱ्यांसाठी जे संपूर्ण वस्तू लागतात त्या संपूर्ण वस्तू आपण ठेवलेल्या आहेत तर ते आपण बघू शकता आणि त्याची थोडंसं प्रायमरी माहिती घेऊ आपण आणि नंतर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहू. तर चला चालू करूया आपण व्हिडिओसाठी. तर बघूया हे डस्टर मशीन आहे, ह्याच्यामध्ये एकदम चांगल्या क्वालिटीचं मशीन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता म्हणजे 20 लिटरपर्यंत हे करणं आहे. बाकी ह्याच्यामध्ये हे फॉगर मशीन आहे, हे बघू शकता तुम्ही. हे फॉगर मशीन आहे, जर तुम्हाला हवं असेल तुम्हाला तर हे मच्छर वगैरे मारण्यासाठी तुम्हाला हे फॉगर मशीन आहे. एकदम बेस्ट क्वालिटीचं इम्पोर्टेड मशीन आहे फॉगर मशीन. तर आपण हे पुनर आहे हा, म्हणजे जर समजा शेवग्याच्या शेंगा वगैरे जर काढायचे असतील तर तुम्ही हे किंवा जर हे करायचं असेल तुम्हाला किंवा आंबे वगैरे करायचं असेल तर तुम्ही बघू शकता वर तुम्ही कट करू शकता. जसं पाहिजे तसं तुम्हाला ॲडजस्टेबल हाईट तुम्ही ॲडजस्ट कमी जास्त करू शकता. अशा प्रकारचा हा शेवगा शेंगा काढण्यासाठी हा पुनर आहे. दुसरी गोष्ट हा ब्रश कटर आहे, होंडा कंपनीचा एकदम चांगल्या कंपनीचा ब्रश कटर आहे हा. हे आपण बघू शकतो हे कॉन्स्ट्रक इंजिनमध्ये दिलेला आहे हा ब्रश कटर. बघा एकदम बेस्ट क्वालिटीचा आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बाकीचे तुमचे अटॅचमेंट संपूर्ण अटॅचमेंट लावू शकता. त्यासाठी तुम्हाला कटिंगसाठी अटॅचमेंट असेल किंवा तुम्हाला जर दादासाठी जर तुम्हाला अटॅचमेंट लागत असेल तर तुम्ही संपूर्ण अटॅचमेंट त्याच्यामध्ये करू शकता. अशा प्रकारचा ब्रश कटर आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण हे मशीन कोळपणी मशीन आहे जे आपण बघू शकतो. ह्याच्यामध्ये तुम्ही साधारणतः तिथून स्टार्टिंग मशीन दिलेलं आहे की रोटर दिलेला आहे. हा रोटरवर तुम्ही साधारणतः तुमचं कोळपणी मशीन तुम्ही चांगल्या प्रकारचं कोळपणी करू शकता. बाकी आपण थोडंसं बघू शकतो अजून तुमचा मोटराईज स्नॅप स्प्रेअर आहे, त्याची AM 7408 हे मॉडेल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा रिकॉइल स्टार्ट आहे आणि हे पेट्रोल इंजिन ऑपरेटेड आहे. इथं तुम्हाला ह्याच्यामध्ये रेस वगैरे दिलेलं आहे, हे कमी जास्त करायचं असेल तुम्हाला ॲक्सिलेटर रेस वगैरे तुम्ही कमी जास्त करू शकता. इथं तुम्हाला नॉब ऑन ऑफ आणि ऑफ करण्यासाठी तुम्हाला नॉब दिलेला आहे. अशा प्रकारचं हे स्प्रेअर मशीन आहे आणि जर छोट्या मशीन जर बॅटरी ऑपरेटेड तुम्हाला मशीन हवी असतील तर एकदम योग्य किमतीमध्ये तुम्हाला शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला ह्या बॅटरी ऑपरेटेड हे मशीन तुम्हाला मिळून जातील. हे बघू शकता आपण पुढं. नंतर हे पण आहे हँड ऑपरेटेड, तुमचा जो म्हणतो आपण पंप तो आहे. नंतर STP पण आपल्याकडे संपूर्ण तुमच्या जे बेस्ट क्वालिटीचे STP पंप दिलेत आहे, जे ब्रासमध्ये बनवलेले आहेत अशा प्रकारचे STP पंप वगैरे दिलेले आहेत. नंतर आपण पाहू शकता हे वेगवेगळे क्वालिटी, जसं तुमचं बजेट असेल त्यानुसार तुम्ही ते फिटिंग देऊ शकता. हे तुम्ही स्प्रेअरसाठी जे आपण म्हणतो जे पंप्स आणि स्प्रे हे पण जर हवं असतील तर हे तुम्हाला पूर्ण क्वालिटीमध्ये तुम्हाला आपल्या इथं बारामती मिळते शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये भेटतील. होस पाईप वगैरे जरी हवे असतील तर आपल्याकडे होस पाईप वगैरे आहेत. हा तुम्ही बघू शकता हा पॉवर वीडर आहे, जो पॉवर वीडर हा 6.5 HP आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एकदम चांगलं फंक्शन दिलं आहे. रिकॉल स्टार्ट दिलेलं आहे, ह्याच्यात ऑन ऑफसाठी तुम्हाला दिलेलं आहे, रेससाठी बटन वगैरे दिलेले आहेत आणि इथून तुम्ही हे पेट्रोल आहे, पेट्रोल ऑपरेटेड आहे. एकदम बेस्ट तुम्हाला ह्याचं हे चाकं काढून तुम्हाला तिच्या अंतरमशीन करण्यासाठी तुम्ही रोटरी वापरू शकता. हे तुम्हाला डेपसाठी डेप कंट्रोलसाठी दिलेलं आहे, हे डेप कंट्रोलर आहे तुमचा. हा डेप कंट्रोलर फेअर दिलेले आहेत तुम्हाला फर्स्ट सेकंड आणि न्यूट्रल असं फेअर दिलेलं आहे. एकदम बेस्ट मशीन आहे जे छोटे शेतकरी त्यांना आपल्या बागवानीसाठी आणि यासाठी तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे हे वापरू शकता. एकदम रिक्वेस्ट काय बघायला आता पॉवर मीटर दिलेले आहेत. आपण बघू शकतो की जे मांडववाले असतात किंवा ज्यांना बागा खोदायचे असतात त्यांच्यासाठी हे बेस्ट मशीन आहे की जे आपण ड्रिल म्हणतो, ड्रिल देऊन त्यांना आपण हे मशीन ऑपरेट असं हातात धरून आपण हे मशीन तुम्ही ऑपरेट करू शकता. हे रिकॉल स्टार्ट आहे आणि जेवढा तुम्हाला खड्डा हवा आहे त्यानुसार तुम्ही खड्डे ड्रिल वीट तुम्ही कमी जास्त करू शकता. अशा प्रकारे हे तुम्हाला मशीन दिलेलं आहे एकदम बेस्ट क्वालिटीचं. हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करून